उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून 10 TMC पाणी सोडावे या मागणीसाठी सोलापूर पुणे महामार्गावरील शिराळटे या ठिकाणी युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी स्वीकारले. यावेळी गणेश इंगळे, सचिन बागल, किशोर देशमुख, महादेव बनकर, सुरेश लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उजनी धरण वजा पातळीमध्ये गेले असून धरणावरती अवलंबून असणारी शेती, सोलापूर पुणे अहमदनगर जिल्ह्यातील 100+ ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे. या पाणीपुरवठा योजना बंद पडतील, उजनी धरणात पाणी नाही सोडले तर यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी युवासेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी पिंटू चव्हाण, महादेव बनगर, सोमनाथ ढवळे, सचिन इंगळे, सुरेश लोंढे, सिद्धेश्वर जाधव, जयदेव पवार, शंभूराजे फुगे, स्वप्नील गवळी, तुकाराम पाटील, विठ्ठल मस्के, प्रवीण झिंगे, मनोज झिंगे, तेजस निंबाळकर, नितीन जगताप, संजय जगताप, राजू नवले, महावीर लोकरे, मनोज महाडिक, विनोद निर्धार, विजय गायकवाड, विठ्ठल मेटे, दत्ता मिटकल, विशाल गायकवाड, गणेशाबा गायकवाड, गणेश साळुंके, जगदीश मस्के, रणजित पवार आदीसह शेतकरी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. आणि दुसरा एक तहसीलदार साहेब आहेत, त्यांना एक विनंती करतो की सध्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नये हा शासनाचा जिहार आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखानदार सत्तेने वसूल करत आहेत. ही एक पाणीपट्टी तत्काळ थांबवण्यात यावी अशी मी एक तहसीलदार साहेबांना विनंती करतो. आणि तहसीलदार साहेबांना दुसरी एक विनंती करतो की आपण हे जी आमची मागणी आहेत सर्व या शासनाद्वारे पोहोच कराव्यात अशी आपणास एक विनंती करतो. आणि इथं